आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र आता हे चित्र बदललं असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल अँड्रॉइड फोन टीव्ही संगणकीय माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जाणार असल्यानं विद्यार्थी व पालकांमध्ये कुतूहलाचं वातावरण निर्माण झालंय. हा विदर्भातील पहिलाच प्रयोग असल्याचं सांगितलं जात आहे. शिक्षणाच्या स्पर्धेत खासगी शिक्षण संस्थांकडे पालकांचा जास्त धाव दिसून येतोय. सर्व पालक खासगी संस्थेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रवेश घेतात, त्यामुळे गावातील शाळा ओस पडू लागल्यात. मात्र सरकारने नवीन शिक्षण धोरण अंमलात आणून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचं ठरवलंय. त्यातील बुलढाणा जिल्ह्यातील